मंडळी नमस्कार नमस्कार नमस्कार। तर आज काय म्हणतात, दोन मोठी गोष्ट तुमच्या पुढे आम्ही आज घेऊन येतो आहे। सगळ्यात पहिली मोठी गोष्ट म्हणजे काल रात्री 12:30 बारा साडेबाराच्या दरम्यान आपल्या यूट्यूब चॅनलचे 5 लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा आपण ओलांडला आहे। सो एक मोठी अचीवमेंट आहे की नाही? म्हणजे जी जर्नी आपण चालू केली फॉर द लास्ट 4 इयर्स, तर एवढी मोठी फॅमिली झाली आहे। आणि म्हणजे तुम्ही आम्हाला तर प्रेम दिलंच, पण आमच्या बरोबर आमची फॅमिली असेल, आमचे फ्रेंड्स असतील, म्हणजे कुठेही गेलं तरी बोलतात अरे आम्हाला तुमचे सबस्क्रायबर भेटले होते, जे बोलले होते की आम्ही तुमचे ब्लॉग्स बघतो। हा, तर त्यासाठी खरंच खूप 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 धन्यवाद। आणि म्हणजे तुम्ही बऱ्याचदा असंही झालंय, तुम्ही कमेंट्सच्या मार्फत कौतुक केलं आहे, काही गोष्टींमध्ये पाठीशी उभे राहिले आहे, तर त्याच्यासाठी खरंच तुमचे खरंच खूप खूप आभार। बिकॉज ही जर्नी काही काय म्हणतात जी चालू केलं आम्ही एका कुठल्या गोष्टीने, आज आपण कुठे आलेलो आहे, प्लॅन नव्हतं, हा प्लॅन नव्हतं, ते असं सहज चालू केलं आणि आज ते इथपर्यंत आलंय। येस येस, मला आठवतंय की तिने मला माझ्या ह्या विषयात बोललो की मला आठवत नाही, पण ही जी जर्नी आहे ना, हिने मला फर्स्ट लॉकडाऊनच्या वेळेला सांगितलं होतं की चॅनल ओपन करूया आपण युट्यूब वरती। म्हणलं सोड, हे काही आपल्या कामाचं नाहीये, आणि मी म्हटलं की नाही आपण काय ते सोडून देऊ म्हटलं। परत 8 दिवसांनी ती माझ्याकडे आली आणि मला बोलली आपण चॅनल ओपन करूया काय। आणि त्यावेळेला आपण घरी होतो, लॉकडाऊन मध्ये काही आपल्याकडे काहीच नव्हतं, सो आपण घरात होतो। मग मी थोडं रिसर्च केलं की कसं करायचं काय करायचं, मग आम्ही ते चॅनल ओपन केलं हळूहळू। मग थोडे थोडे छोटे मायराचे जे काही व्हिडिओज आहेत, शुभम करोतीचे म्हणा, गायत्री म्हणते, हे सगळे छोटे छोटे स्टोरी सांगते, हे सगळे असे मी टाकत गेलो। तुम्ही सुरुवातीचे व्हिडिओ बघाल ना, तर ते असे 1 मिनिटाचे 1.5 मिनिटाचे असे, त्याहूनही कमी असते। तुम्ही ना खरंच ना चॅनल वरती जाऊन आहे ना ओल्डेस्ट व्हिडिओ, ओल्ड व्हिडिओ मध्ये तुम्ही जाऊन बघा, मायराचे खूप छोटे छोटे छान छान व्हिडिओज आहेत, ते आम्ही टाकले होते। खर तर तेव्हापासूनची मायराची जी जर्नी आहे किंवा तिची जी ग्रोथ आहे, ती आम्हाला अशी लाईव्ह बघायला मिळते की तिच्यात कसे चेंजेस झालेत। येस, ते एक एन्सायक्लोपीडिया आहे, एक लायब्ररी आहे, डिजिटल लायब्ररी, ज्याच्यामध्ये आम्हाला कळतंय। आजही कधी आम्ही जेव्हा ते व्हिडिओज बघतो मायराचे, अरे ती होती कशी होती तेव्हा, छोटीशी होती आणि असं करायची, सो ते एक नॉस्टॅल्जिक मोमेंट्स आहेत आणि ते कॅप्चर केले आपण आणि ते आज सोशल मीडियावरती ह्या अशा एका माध्यम मध्ये आहे की जिथे आम्ही पण बघतो आणि आमच्याबरोबर तुम्हीही बघता त्या जर्नीमध्ये। तर खूप मस्त वाटलं आणि मी ते ह्याच्याबद्दल बोलत होतो, जर्नीबद्दल, ती चालू केलं आम्ही आणि ब्लॉगिंग मध्ये कसं आलो ते मी तुम्हाला थोडस सांगेन। मी मला आठवतंय की मे मध्ये एप्रिल 24 आम्ही चालू केलं, त्याच्यानंतर 2-4 दिवसांनी काहीतरी पहिला व्हिडिओ टाकला आम्ही, एक इंट्रोडक्शनचा व्हिडिओ टाकला आणि मग असंच कधी ना कधीतरी काही ना काहीतरी टाकत होतो। नंतर पहिल्यांदा लॉकडाऊनला आम्ही सुरगाण्याला गेलो होतो आणि सुरगाण्याला गेलेलो आम्ही आणि आम्ही तिकडे चाललो सापुताराला। तर सापुताराला जात ऑन द वे जात असताना श्वेतानी मला सांगितलं की एक काम करा तुम्ही, आहे ना तिथे सापुतऱ्यामध्ये काय चालू आहे काय बंद आहे ना, जस्ट लॉकडाऊन ओपन थोडस शिथिल होत होत, तर तिथे काय चालू आहे काय नाही आहे ना ते तुम्ही शूट करा आणि आपण आपल्या चॅनलवरती सांगू आणि आपल्याबरोबर जे लोक बघतायत ते आपल्याला त्यांना पण कळेल की नेमकी परिस्थिती काय आहे ती। तर मी म्हणले ठीक आहे चालेल, मग मी असंच मी हा तर आता मी आलो सापुताऱ्याला आणि मग आता ब्लॉग बघू आम्हाला हसायला येत हसायला येत, तेव्हा काही माहिती नव्हती, काहीच माहिती नाही काहीच माहिती, म्हणजे आपण म्हणजे आम्ही जे ब्लॉग्स बघायचो ते कसे करायचे तसंच आम्ही करायचा प्रयत्न केला। सो आम्ही आलो आहे इकडे, आम्ही असतं इकडे जाणार आहे, आम्ही ते करणार आहे, आता हे चालू आहे आता हे बंद आहे। तर तेव्हा मी ते सापुताऱ्याची थोडीशी काही काय म्हणतात लॉकडाऊनची परिस्थिती दाखवली होती आणि तो पहिला ब्लॉग होता आणि त्याच्यानंतर मग ती हळूहळू हळूहळू ती जर्नी सुरू झाली। मग त्यानंतर गणपतीचे ब्लॉग्स गेले, त्यानंतर मग सणांचे मग हळूहळू ब्लॉग्स गेले आणि दॅट इज हाऊ दी ब्लॉगिंग जर्नी यु नो स्टार्टेड। कधीही डोक्यामध्ये नव्हतं आमच्या की हे करायचंय की असं काहीतरी करूया आपण किंवा काय, इनफॅक्ट तुम्ही आमचे जर ब्लॉग्स बघाल तर कुठेही असं काही प्लॅन्ड नसतं किंवा काय आहे ते, ज्या घरात ज्या काही घरात गोष्टी घडत आहेत घटना घडत आहेत, काही सणवार आहेत काही आनंदाचे क्षण आहेत, ते आपण कॅप्चर करण्यासाठी हे एक माध्यम आहे असं आम्ही दोघांचा आमचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू होता की हे कायमस्वरूपी राहील हे की नाही। तर अशी ती जर्नी सुरू झाली, त्यानंतर मग इंस्टाग्राम चालू केलं आपण हे की नाही, युट्यूबचं हे झाल्यानंतर मग इंस्टाग्राम चालू केलं आणि मग इट वेंट ऑन एन ऑन एन ऑन ऑन। तर
खरंच हा तुमचा पहिला प्रश्न होता. हा येस, पहिला प्रश्न नव्हता हे आम्हाला बोलायचं. हा पहिली गोष्ट, पहिली मोठी गोष्ट होती आणि आता सर्वात मोठी गोष्ट दुसरी, ती म्हणजे तुम्ही बाळाचा फेस कधी रिव्हील करणार आहे की नाही. तुमच्या कमेंट्स येत आहेत की तुम्ही इमोजी नका लावू, इमोजी कशाला लावता, इमोजीज लावायचा होता तर मग व्हिडिओ टाकतातच कशाला, मग आम्हाला बघायचं आहे प्लीज दाखवा ना कोणासारखा दिसतो, ताई सारखा आहे, दादा सारखा आहे, येस काय काय करतो. परत कालच्या एका ब्लॉग मध्ये मायराने शेवटी हिंट दिली होती की आम्ही रिव्हील करणार आहे, तर मग बऱ्याच जणांच्या कमेंट झाल्या की दिवाळीला होईल, भाऊबीजीला भाऊबीजच्या दिवशी करता येईल, लक्ष्मीपूजनच्या दिवशी करता येईल, तर अशा सगळ्या त्या कमेंट्स होत्या है की नाही. तर त्या सगळ्या प्रश्नांचं आज तुम्हाला मी उत्तर देतोय की ऍक्च्युली डायरेक्ट रिव्हील केलं म्हणजे व्लॉग टाकला असता पण ते कदाचित तुम्हाला कळलं नसतं म्हणून आम्ही आधी सांगितलं की बाबा ह्या या दिवशी ह्या या टायमिंगला आम्ही ते पोस्ट करणार आहे, म्हणजे तुम्हाला तुम्ही त्यावेळेला जाऊन ते लगेच बघू शकता. पहिलं तर काय करा, चॅनल सबस्क्राईब करा, ओके, त्यामुळे तुम्हाला कळेल की कधी आम्ही ते रिव्हील करतो आहे ते. आणि काही गोष्टी असतात बघा, म्हणजे आपले मोठे व्यक्ती घरातले म्हणतात की थोडा वेळ थांबा, थोडे दिवस थांबा, आपल्याला आता काही गोष्टी नाही सांगायच्या आहेत, काही दाखवायच्या नाही. सो आपण त्या गोष्टी सगळ्या पाळतो आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण ते गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे की नाही. आणि बरेच सपोर्ट करणारे पण होते की नाही बरोबर आहे, तुम्ही करू नका, हे करू नका. खूप छान, म्हणजे सगळं छान होतं. छान, एकंदरीत ही जी 1.5 महिन्याची जी जर्नी आहे ना ती खरंच खूप सुंदर होती. म्हणजे आठवते मला 9 महिने प्रेग्नन्सी पासून थोडं मी जरा व्लॉग्स रेग्युलरली टाकत गेलो होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही पण खूप त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत होते कमेंट्स मध्ये, ताई मग तुझं कसं काय आहे, काय आहे, मग कधी डेट आहे किंवा काय आहे. कोणी ताई कमेंट केलं की माझी पण आताच डिलिव्हरी झाली आली, असं काही कमेंट्स. तर आम्ही तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचतोय बट इट इज नॉट पॉसिबल टू रिप्लाय. आम्ही नक्कीच लाईक करतो ती कमेंट, डेफिनेटली लाईक करतो, बट रिप्लाय करता येत नाहीये. ज्या प्रश्न खूप वेगळे आहेत त्या प्रश्नांना नक्कीच आम्ही रिप्लाय करतो है की नाही. तर खरंच म्हणजे ना आज सांगायचं तात्पर्य हे की उद्या संडेला दुपारी 1:30 आम्ही बाळाचा फेस रिव्हील करणार आहोत. तर नक्की बघत राहा उद्या दुपारी 1:30 काय म्हणतात आमच्या आयुष्यातली ही एवढी सुंदर गोष्ट आहे जी तुमच्या पुढे आम्ही उलगडणार आहे की नाही. तर त्या जर्नीचा तुम्हीही पार्ट रहा. आणि असं मगाशी श्वेता म्हणत होती की 3 वर्षापासून आम्ही मायराला बघितलं, ती कशी पुढे पुढे मोठी होत गेली, तिची जर्नी आम्ही बघत गेली आणि तेच आम्हाला थोडं ना खंत होती की मायराचे जुने जे काही व्हिडिओज किंवा काय आपल्याकडे काही नाही आहेत किंवा फोटोज काही नाही आहेत, पण ते कधीतरी आपण हार्ड डिस्क लावणार तेव्हा ते बघणार, खूप नाही आहेत. तर आता निदान बाळाला ते सगळ्या मेमरीज सगळ्या दिसतील तर म्हटलं की ठीक आहे आपण. म्हणून आम्ही सण सुरू व्हायच्या आधी हा निर्णय घेतला, कारण परत ते सणाच्या व्लॉग्सला तर इमोजी नको, तर ते लक्ष्मीपूजन आहे, भाऊबीज आहे, सगळे सण आहे, तर तिथे तो त्यांची ती मजा दिसली पाहिजे. आणि ते मोठे झाल्यावर त्यालाही दिसलं पाहिजे त्याची पहिली दिवाळी कशी गेली कशी होती. तर ह्यासाठी आम्ही निर्णय घेतला आहे की संडेला उद्या तारीख 24 की 25 तारीख आहे, उद्या 27 ऑक्टोबरला दुपारी 1:30 आम्ही फेस रिव्हील करत आहे. तर नक्की बघा तो व्लॉग आणि मजा येईल, कारण का खूप छान वाटतं, आम्हाला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा. आणि काय ना म्हणजे छान वाटत. अजून एक गोष्ट, त्याचं आम्ही दिवाळीचं काही शूट केलेलं तर तेही फोटो मी पोस्ट करणार आहे, तर तेही तुम्ही इंस्टाग्रामवर नक्की चेक करा. नक्कीच चेक करा. खूप छान आले दिवाळीचे असे छान, आम्ही ते चकली आणि सगळं फराळ सगळं ठेवून एवढे गोड फोटो काढलेत ना, तर ते पण चेक करा. ते उद्या संध्याकाळी 6 वाजता मी पोस्ट करेन. पोस्ट करेन नक्कीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही जे काही व्लॉग्स बघितले त्याच्यामध्ये ना इमोजी होते स्टार्टिंग पासून जी जर्नी सुरू झाली, तर ते ना माझ्या आणि माश्वेताच्या आमच्या आठवणीसाठी आहे ना,
आम्ही ते सगळे ब्लॉग्स रिपोस्ट करणार आहे, पण त्याच्यामध्ये इमोजीज नसणार आहेत. तर म्हणजे राईट फ्रॉम दी स्टार्टिंग डे आणि ते आतापर्यंत जेवढे पण ब्लॉग्स मध्ये इमोजी होते बाळाच्या चेहऱ्यावरती, ते आम्ही नाही ठेवणार आहे. बिकॉज काय ना, आम्हाला ही आठवण पाहिजे, कारण का उद्या आम्ही जर कधी युट्यूब वरती बघितलं तर आम्हाला पण इमोजीज दिसणार आहे. म्हणजे जे महत्वाचे ब्लॉग्स आहेत, इम्पॉर्टंट ब्लॉग्स आहेत, त्याच्यावरचे इमोजी काढून, जसं की ज्या दिवशी त्याचा जन्म झाला, ज्या दिवशी आम्ही घरी आलो, तर ते ब्लॉग्स तुम्हाला पण विदाउट इमोजी बघायला आवडतील का मला नक्की सांगा. तर माझा असा निर्णय आहे की श्वेता, आमचा निर्णय आहे की आपण ते टाकूया. पण तरी पण म्हटलं की ठीक आहे, तुम्ही कमेंट्स करून नक्कीच सांगा आम्हाला की तुम्हाला ते बघायला आवडतील का है की नाही. आणि ते आपल्या ह्या 1:30 वाजेच्या टायमिंगला नाही आहे, ते संध्याकाळी आहे ना. संध्याकाळी 7:30 दरम्यान ते ब्लॉग्स येतील, 7:30-8 दरम्यान. ते पण मी तुम्हाला हळूहळू कसं कळेल, माझं कसं टायमिंग झालं ते मी कळेल, पण संध्याकाळी ते ब्लॉग्स येतील. 1:30 रेग्युलर जे आपले ब्लॉग्स येतात ते येणारच येणार, बट जे हे रिपोस्टिंगचे ब्लॉग असतील ते प्रॉब्ली तेव्हा येतील. तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला ते आवडेल का. म्हणजे माझ्या डोक्यात अशी ही गोष्ट होती आमच्या दोघांची की असं काही करू आपण, तर श्वेता बोलले की नाही आपण आपल्या आठवणीसाठी ते नक्कीच रिपोर्ट करू. बिकॉज काय ना, आज पण बघितलं ना, आमच्या दोघांचे पण मोबाईल फुल आहेत आणि आम्हाला ना डिलीट करावं लागतंय, सगळं डिलीट करावं लागतंय. ते प्रत्येक हार्ड डिस्क मध्ये कॉपी करावं लागतंय, लॅपटॉप ते पण फुल झालं, लॅपटॉप फुल झालाय. आणि मग आहे ना, मला ते मायराच्या वेळेला जे झालं ते मला आत्ता या वेळेला नाही करायचं होतं, त्यामुळे म्हटलं की नाही, इट हॅज टू बी डॉक्युमेंटेड. ते राहणं खूप गरजेचं आहे की नाही. सो त्यासाठी आम्ही असा विचार करतोय की ते ब्लॉग आपण पोस्ट करूया, है की नाही. आणि उद्या दुपारी 1:30 नक्की बघा, कमेंट करा, भरभरून प्रेम द्या, आशीर्वाद द्या आमच्या दोन्ही बाळांना, मोठ्या बाळाला पण, छोट्या बाळाला पण. मोठ्या बाळाला जेवढं प्रेम दिलं तेवढंच छोट्या बाळाला पण द्या. आणि संध्याकाळी 6 वाजता नक्कीच बाळाचे इंस्टाग्रामवर फोटोज पण बघा, ते पण तुम्हाला आवडतील, खूप आवडतील. मजा आहे. तर ह्याच्यानंतरचे जे काही ब्लॉग्स आहेत ते येतच राहतील, है की नाही. फोटोशूट तुम्हाला फुल फॅमिली फुल फेस मध्ये दिसतील, फुल फॅमिली फेस मध्ये दिसतील. इनफॅक्ट आपण ते फर्स्ट मंथचं शूट, न्यूबॉर्न फोटोशूटचा ब्लॉग आहे, ते पण सगळे तुम्हाला येतील, हळूहळू येतीलच, बघत राहा तुम्ही. आणि काय, तुम्हाला सगळ्यांना परत एकदा दिवाळीचा खरं तर खूप 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 शुभेच्छा, नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवाळीचा सण आमच्यासाठी तर खूप स्पेशल आहेच, आणि पहिली दिवाळी आहे बाळाची की नाही. सो व्हेरी एक्सायटेड टू सेलिब्रेट. मला आता वाटतं की मायराच्या पहिल्या दिवाळीला आपण किती काय केलेलं, पण तो व्हिडिओज नाही आहे, फक्त फोटोज आहेत, म्हणजे ते लाईव्ह बघता येत नाही. म्हणजे मला आठवतं इथे तिने एक फ्रॉक घातला होता, ऑरेंज कलरचा फ्रॉक घातला होता, बो घातला होता. म्हणजे ते ना असे धुळकट आठवणी आहेत, पण कुठे असं ते फोटोज आहे, व्हिडिओ नाही आहे. म्हणजे तिचे ती अशी खूप गोड आहे, ते मला आता एक्सप्लेन पण नाही करता. मायराची पहिली दिवाळी, ती तिची पहिली अंघोळ, ते सगळं मस्त केलं होतं. पण ठीक आहे, आता ती पुन्हा नव्याने त्याच्या बरोबर ते एन्जॉय करणार आहे. चला, आपला बाळा पण उठलेला आहे. चला तर उद्या सकाळी, उद्या दुपारी 1:30 बघायला विसरू नका फेस रिव्हीलिंगचा ब्लॉग. आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करतो आहे, परत अशा एका ब्लॉग मध्ये भेटूया आपण. टिल देन टेक केअर, बाय.